श्री दत्तप्रबोध अध्याय 28 मातेच्या प्रश्नांची उत्तरे अध्यायाला सुरुवात करूया। मागील अध्यायामध्ये दत्तात्रयानं मातेच्या 8 प्रश्नांची उत्तरे दिली। आता पुढच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली। ते म्हणाले, माते तुझा 9वा प्रश्न आहे की कोणतं कर्म हे चांगलं कर्म समजावं। त्याचं उत्तर आहे, देहामध्ये 10 इंद्रिय असतात, ते आपापल्या सोयीने बघतात, आपापल्या सवयीने जगतात, त्यांच्या प्रत्येकाच्या क्रिया वेगवेगळ्या असतात। ज्यांना वस्तुज्ञान होतं त्यांना आपण ज्ञान इंद्रिय म्हणतो, कर्ण इंद्रियांना ऐकू येतं, घ्राण इंद्रियांना मकरंद करतो, द्रक इंद्रियांना दृश्य पाहता येतं, रसना रसाला जाणते। तशीच कर्म इंद्रिय ही 5 ती त्या कामासाठी नेमली आहेत। मुखानं शब्दोच्चार होतो, ग्राह्य असेल ते अन्नदक स्वीकारलं जातं, इंद्रियानं मैथुन सुख व त्याज्य द्रव्य टाकता येतात, गुदस्थळानं मळ बाहेर टाकला जातो, पाण्यानं तर सारं शरीर यथायोग्य राहतं, सर्व व्यवहार सुव्यवस्थित होतात। हे सारे देहाचे इंद्रिय व्यवहार परस्पर चालतात, त्यांचा नियंता तो कर्ता कर्विता परब्रह्माच असतो। कर्म गतिमान असलं तरी पण लौकिक विचारानं आपण वागतो, यालाच कर्म म्हणायचं। आता अकर्म म्हणजे काय ते पाहूयात। खरं तर प्रारब्धानं कर्म घडत असतं, लाभ किंवा हानी हे सुद्धा कर्मामुळेच घडते, आणि अंतःकरणात दुःख क्षोभाच्या लोभामोहाच्या लाटा निर्माण होतात। जे काही घडतं ते आपल्यामुळेच, आपणच घडवतो, आपणच हा इंद्रिय व्यापार चालवतो, यश संपादन करतो, असा अहंकार निर्माण होतो, एक बंध तयार होतो। हा अहंकाराचा बंध म्हणजेच अकर्म होय। कर्म 3 असतात, रज तम आणि सात्विक। रजोगुणी कर्म म्हणजे फलासक्ती ठेवून केलेलं कर्म, तिथं अहंकाराची लागण होते आणि सदैव अपेक्षा ठेवून लाभाचीच प्रतीक्षा केली जाते। तमोगुणी कर्म म्हणजे दारुण अहंकार असतो, त्यामुळे सतत दुःख मनस्ताप सहन करावा लागतो। सात्विक कर्माची महती मात्र काय वर्णावी, जे जे घडेल भोगावं लागेल ते सारं हरिअर्पण आहे या विनम्र भावाने ह्या प्रतीचा माणूस भोगतो, लीन राहतो, दुःखातही डगमगत नाही, सुखात गर्वानं फुलून येत नाही। याचा हर्ष खेद सुख दुःख आणि यज्ञयाग व तपदान हे सारं ईश्वर अर्पण असतं, फक्त विश्वात्मकाचा ध्यास त्याच्या मनी मानसी असतो। आता तप कशाला म्हणावे, अपरोक्ष ज्ञान म्हणजे तप होय। अपरोक्ष ज्ञानाचा विलास होऊन ब्रह्मरूप दृष्टीस पडतं, अंतर्बाह्य एकत्व आहे असं जाणवू लागतं, आत्मविवरणाचा विवेक प्राप्त होतो। जे जे दृष्टीस पडेल तिथे देखण्या ब्रह्मरूपात दृष्टीस पडतं, तो योगी भूतलावर असूनही नसल्यासारखाच असतो, तो सतत आत्मस्वरूपी निमग्न असतो। आता तुझा प्रश्न होता असुर कोण। जप तप पूजा ध्यान यज्ञ याग दान ह्या साऱ्या गोष्टींचा जो विरोध करतो तो असुर होय। ज्याच्या मनात राग द्वेष अहंकार काम क्रोध मद मत्सर दंभ आदी विकार थैमान घालतात, सर्व भावना वासनांवर आपलं वर्चस्व गाजवतात, ते असुर होत। आता ज्ञान म्हणजे काय ऐक, ह्याचं उत्तर ऐक। देहात 11 इंद्रिय प्रबल असतात, त्यासाठी मनानं सतत सावध सतर्क राहावं लागतं, मनाला सतत विवेकाची कास धरावी लागते, सुकर्मी गुंतवावं लागतं, आडमार्ग वाममार्ग रोधून धरावे लागतात, नाहीतर इंद्रिय सैरावैरा धावतात। या इंद्रियाचं धावणं दोन्ही मार्गानं होतं, हे दोन्ही मार्ग म्हणजे सुमार्ग आणि कुमार्ग। इंद्रिय कुमार्गाला लागली की त्यांना नानाविध भूक भुगावी लागतात, शिणावं लागतं, आणि सर्व चराचरात अनुरेणूत परमात्मा व्यापून उरला आहे असं जाणवतं, स्वयंभेदपणा हरपून जातो, हेच खरं ज्ञान होय। आता अज्ञान म्हणजे काय बघ, जगात चराचरात प्रत्यक्ष चैतन्य तत्व ठाई ठाई व्यापलं आहे, ते पिंडात आहे तसं ब्रह्मांडात आहे, पण मोहलोभांचं जाळं नेत्रावर आलं म्हणजेच अज्ञानाची सृष्टी अस्तित्वात येते आणि भ्रम होऊ लागतो, दोराला सर्प समजून भयभीत व्हायला लागतं। तो दोर आहे ही साधी गोष्ट तो समजू शकत नाही, तो ब्रह्म विसरून जातो, मायलाच परब्रह्म समजू लागतो, मी माझं माझी मुलं माझे आप्त असे अनंत विभक्त प्रकार कल्पून तो आपल्या संसाराचा मांड मांडतो, आपापसात भांडतो, द्वेष करतो, सर्व षड्रूपुणी बजबजवून जातो, धनधान्य संपत्ती वैभव यातच तो गुरफटून राहतो, लोभ मोहानं जर्जर होऊन कर्तव्य विसरतो, अनंत भोग इच्छितो, पंचेंद्रिय सुखात लिप्त होतो, विषय भ्रमात मग्न होतो, पण हे भोग काही केल्या सुटत नाही व त्यामुळेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची कधीच सुटका होत नाही, आणि जगदीश्वराला भेटावं असं कधी त्याला वाटतही नाही, उलट अनंत काळांपर्यंत असेच अपरंपार विषय सुख भोगत राहावं असंच त्या माणसाला वाटत राहतं। हे विषय सुख विषासारखं आहे, त्याचं कधीच अमृत होणार नाही हे ज्याला कळत नाही तो खरा अज्ञानी, ह्यालाच त्याचं अज्ञान म्हणावं। आता सज्ञानी कोण ते पाहूयात।
ब्रह्म हे सत्य आहे, सनातन आहे, त्यामुळेच हे विश्व हे विस्तारलं गेलं आहे. धर्म कर्म विकर्म अधर्म धर्माधर्म कृत्य कृत्यांचा वर्म आगम आणि निगम उत्पत्ती आणि लय हे सारं सारं तोच आहे. गती सुगती अवगती मती सुमती कुमती देह आणि इंद्रियाच्या प्रत्येक या सर्वांचं कर्तृत्व कारण तोच आहे. अब्रह्मास्तंभपर्यंत सर्वांतरे तोच व्यापलेला आहे. कर्त्या कर्विता सर्वांगत तोच आहे. मूळ पदार्थी अविनाशी विश्वात्मक तोच आहे. हे जो जाणतो तोच ज्ञानी होय. आणि अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील हा 28वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात पुढील 29व्या अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.